अरे तू कशाला आला तिकडे आईला सोडून? आईची तब्येत बिघडली ती कशी तरीच करते. अरे मग कसल्या नसत्या कशा नसत्या भानगडी करते, आता प्राण कंठाशी आला म्हणजे कळल. मलाही तसंच वाटतंय. म्हणजे तूही उपास करणार आहेस? नाही नाही, मी आई बद्दल बोलत होतो, तिची एकदम मला भीती वाटते. काळजी करू नकोस, बायकांना उपासाची सवय असते. जास्त गडबड करायला लागली तर माझा निरोप दे तिला. तिला म्हणाव ज्यूस प्या आणि उपास सोडा. मोसंबीचा ज्यूस काय, पाणी सुद्धा घेणार नाही म्हणाले. माझं नाव सांग. चल 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 जा, या म्हणा इथे इथे डोक्याला हलायला त्रास. हॅलो गुलाबराव, वातावरण तंग दिसतंय. ते मरू दे, मला आधी सांग तू इतका वेळ गेली होतीस कुठं आणि काय झालं? तुम्हाला काय वाटलं त्याने मला पळवून नेलं? अहो त्यो काय पळवतोय, अहो शेळीचं दूध पिणारा माणूस त्यो काय पळवणार तुला? काय झालं ते सांग. माझ्या जाळ्यात धावला मासा. काय सांगतीस, म्हणजे आपलं काम झालं? येस. वा 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 वा, आता मी जर राजा असतो ना तर गळ्यातला कंठा तुला काढून दिला असता. स्वारी खूप खुशीत दिसते. खुशीत म्हणजे काय, सीएम झाल्यानंतर मला इतकी खुशी झाली नसती की नाही इतकी. कुठे गेली? अगं ए ती काय ती बॅग घेऊन आता काय? अहो माझं सामान, मी गणपती शंकर बरोबर दिल्लीला जाणार आहे. ए हा विश्वासघात होतोय. विश्वासघात? अहो विश्वासाने काम केलंय मी तुमचं. त्या गणपती शंकरने तुमच्या बद्दल चांगला रिपोर्ट दिलाय आणि म्हंटल इथे तुमच्या बरोबर राहून तुमच्या बायकोचा घात करण्यापेक्षा तो गणपती शंकर बरा, ब्रह्मचारी आहे. भेटू दिल्लीला, बाय. अरे 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 परमेश्वरा, काय रे? अरे अरे अरे, आयुष्यभर राजकारण खेळलो रे, पण ह्या पोरीने टाकलेला डाव काय मला कळला नाही. पार तोंड. राम राम, अभिनंदन अभिनंदन अरे काय काय सगळी मंडळी इकडं, म्हणजे गणपती शंकरला सोडून तुम्ही इकडं कशाला? गेलं गेलं गणपती शंकर गेलं. अहो 2 दिवसाचं पाहुणं ते, तुम्ही आमचं खरं नेत. हो पण माझं अभिनंदन का करताय? आता मला कळलं नवं भाऊसाहेब, तुम्ही आता शिएम वाला राजकारण संपलं नसेल तर घाला चुलीत चला घरला. आणि तू बघत काय राहिलास तोंडाकडे? दे ना तो ग्लास, उपोषण सोडायचं आहे मला. अरे त्यांच्याकडे दे, त्यांच्या हाताने सोडायचं आहे. मी देऊ मग नेता आहेस तुम्ही आमचं. होय बसा बसा. चला भावी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भावी मुख्यमंत्रींबाईंनी उपोषण सोडलं. जिंदाबाद.